महाविकास आघाडीचे सरकार कोसळल्यानंतर शिंदे फडणवीस सरकारने हाती सूत्रे घेतली. यासोबतच महाविकास आघाडीचे अनेक निर्णय रद्द करण्याचा सपाटा सुरू झालाय. याच मालिकेत महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थावर नियुक्त महाविकास आघाडीचे 3 अशासकीय सदस्य, काँग्रेसचे नेते व राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष प्राचार्य बबन तायवाडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष प्राचार्य दिवाकर गंभे व शिवसेनेचे उपनेते लक्ष्मण वडले यांच्या नियुक्त्या रद्द केल्या आहेत. इतर मागासवर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागासवर्ग या कमकुवत घटनांच्या सर्वसमावेशक सर्वांगीण शाश्वत विकासाकरिता महाज्योती या स्वायत्त संस्थेची स्थापना 8 ऑगस्ट 2019 ला करण्यात आली. आता नव्या सरकारने यातील काही नावे गाळली आहेत. याबाबतचा शासन आदेश जारी करण्यात आला आहे. महाज्योती या ओबीसी, VJNT व SBC विद्यार्थी व समाजासाठी स्थापन झालेल्या संस्थेवरील अशासकीय संचालकांची नेमणूक म्हणून 11 ऑगस्ट 2020 ला शासन निर्णयाद्वारे केली होती. इतर मागासवर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग या कमकुवत घटनांच्या सर्वसमावेशक सर्वांगीण शाश्वत विकासाकरिता महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था महाज्योती या स्वायत्त संस्थेची स्थापना 8 ऑगस्ट 2019 ला करण्यात आली. या समावेश केलेल्या तायवाडे, गमे, पडलेंची नावे आता कमी करण्यात आली आहे. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.